शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता अन्न धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह. जिल्हा क्रीडा परिषद नागपूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्याद्वारे पारशिवणी तालुक्यातील बळीराम दकणे हायस्कूल कन्हान या प्रांगणात 20 ते 22 ऑगस्टला पारशिवणी तालुका स्तरीय सांघिक आणि मैदानी क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद नागपूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्याद्वारे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात पावसाळी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे मंगळवार दिनांक 20 ला बळीराम दकणे हायस्कूल कन्हानच्या पटांगणात शाळेच्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके यांच्या अध्यक्षतेत प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय खेळाडू हेलन जोसेफ, आंतरराष्ट्रीय खेळाडू मास्टर ॲथलेटिक्स आणि योग गुरु राजेंद्र चौधरी, कांद्रीचे सरपंच बळवंत पडोळे, नगरसेवक राजेंद्र शेंद्रे, तालुका क्रीडा सचिव माधव काठोके आदींनी दीप प्रज्वलित करून उद्घाटन केले. मान्यवरांच्या हस्ते कबड्डी मैदानाचे पूजन आणि बळीराम दकणे हायस्कूल तसेच धर्मराज विद्यालय कांद्रीचा दर्शनीय कबड्डी सामना सुरू करून पावसाळी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धाची थाटात सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन अल्लडवार यांनी तर आभार ज्ञानप्रकाश यादव सरांनी व्यक्त केले. शाळेचे हरिहर डहारे, विलास उईके, अमित थटेरे, तालुक्यातील सर्व शारीरिक शिक्षकांनी विशेष सहकार्य केले. कबड्डी स्पर्धाकरिता तालुक्यातील 17 संघांनी सहभाग घेतला असून मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते. तालुका स्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत पारशिवणी तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सांघिक कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल आणि मैदानी स्पर्धा अशा 10 खेळाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कमल यादव पारशिवणी नागपूर. सन 1991-92 ला सार्वजनिक बाल गणेश उत्सव या नावाने उमरेड येथे इतवारी परिसरात गणेश स्थापनेचा नारळ फोडण्यात आला. या निमित्ताने मटकी फोड, नृत्य, काव्य वाचन, पथनाट्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा अशा एक ना अनेक कार्यक्रमाने परिसर गजबजून जात होता. यातच ज्येष्ठ नागरिक सत्कार या कार्यक्रमानेही उमरेडकरांचे लक्ष वेधून घेतले. 10 दिवस भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजनानंतर या मंडळाने वर्षा गणिक एक एक पाऊल पुढे टाकले. कालांतराने शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ असे नामकरण या मंडळाचे करण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या तसेच इतवारी मुख्य बाजारातील व्यापाऱ्यांच्या आशीर्वादाने या मंडळास मोठे स्वरूप आले. रक्तदान शिबिर, दरवर्षी बालकलावंताच्या नाटकाचे आयोजन असे अनेक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून आजही राबविले जातात. अनेकांच्या आशीर्वादाने आणि हिमतीने या मंडळाने उमरेडचा राजा अशी आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 10 दिवसाच्या मुक्कामानंतर उमरेडकर या मंडळाच्या विसर्जन कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षेत असतात. शाही विसर्जन कार्यक्रमात सुरेल बँड पथक, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, अश्वनृत्य याचा अनोखा संगम साधला जातो. रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांची गर्दीही असते. यंदा या मंडळाचे 28वे वर्ष आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी तन्मन धनाने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आमच्या या शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाला सर्वोतपरी सहकार्य केले आहे. यंदाही सहकार्याच्याच अपेक्षेत. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा इतवारी पेठ उमरेड नागपूर.